नमस्कार, आज आपण तीळ आणि गुळ यापासून झटपट बनणारी रेसिपी पाहणार आहोत। या ठिकाणी एक वाटी गुळ आणि एक वाटी तीळ घेतले आहेत। आता तीळ आपण भाजून घेऊयात। तीळ बिना पॉलिशचे आहेत, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। तीळ असे छान एकदम फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। बघा, तीळ भाजत आल्यानंतर असे तीळ उडू लागतात वरती, तेव्हा समजायचे की आपले तीळ भाजत आले आहेत। आता तीळ भाजले आहेत, आपण काढून घेऊयात। आणि त्यानंतर एक वाटी गूळ घेतला आहे। तीळ आणि गुळाचं प्रमाण एकसारखं घेतलं आहे। आता गूळ आपल्याला या ठिकाणी वितळून घ्यायचा आहे। गुळाचा पूर्ण पाक करून घ्यायचा आहे। चाकूच्या सहाय्याने मी गूळ खिसून घेतला आहे। तुम्ही खिसून पण घेऊ शकता किंवा मोठा मोठा कट करून घेऊ शकता। अशा पद्धतीने गूळ आपण वितळून घेणार आहोत। गूळ पूर्ण वितळल्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ ॲड करायचे आहेत। गूळ या ठिकाणी वितळत आलेला आहे। गॅस स्लो करून गूळ वितळायचा आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे, कारण बुडाला गूळ करपू शकतो, त्यामुळे एकसारखं हलवत राहा। आता या ठिकाणी पूर्णपणे गूळ वितळलेला आहे। यामध्ये आपण तीळ मिक्स केले आहेत आणि पूर्ण तीळ आणि गूळ एकजीव करून घेऊयात, व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण गूळ जर बुडाला लागला तर लगेच परतो। सतत हलवत राहायचं आहे आणि थोडासा रंग चेंज झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण उतरवायचं आहे किंवा गॅस बंद करायचा आहे। तुम्ही पाहू शकता परत याचा पाक बनत आहे। थोडंसं सेलसर झालं आहे मिश्रण, तेव्हा समजायचं की आपलं मिश्रण तयार झालं आहे आणि कलर पण चेंज झाला आहे थोडासा किंचित। आता हे आपण याचे थोडे थोडेसे सारण असं अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने ताटामध्ये टाकून घेऊयात, जेणेकरून लवकर थंड होईल आणि आपल्याला लाडू वळता येईल। अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने थोडंसं ताटामध्ये काढून घेऊयात आणि आपल्याला हे लाडू हातावर वळायचे आहेत। अशा पद्धतीने टाकल्यामुळे आपल्याला हाताला चटके बसत नाहीत, ते सारण आहे ते थंड होतं। आणि पाणी वाटीत घेऊन थोडंसं पाणी हाताला लावायचं आहे आणि लाडू वळायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने गोल गोल लाडू फटाफट करून घ्यायचे आहेत। सर्व लाडू हलक्या हलक्या हाताने वळून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला व्यवस्थित दाबून आकार देणार आहोत। फटाफट करून घेतल्यामुळे हे मिश्रण जे आहे ते कडक होत नाही किंवा घट्ट होत नाही, थंड झाल्यानंतर याला आकार देता येत नाही, त्यामुळे फटाफट असं वळून घ्यायचं आहे। कढईतील सारण जर थंड झालं असेल तर थोडंसं गॅसवर गरम करून घ्या आणि त्याचे लाडू वळा। थोडंसं पाणी लावल्यानंतर हाताला चटके बसत नाहीत आणि त्या लाडूवरती एकदम छान अशी चमक येते। पाणी किंवा तूप पण लावू शकता तुम्ही। हे पहा, आता आपण याला आकार देऊयात, व्यवस्थित दाबून छानपैकी असा आकार देऊयात। या ठिकाणी लाडू तयार झालेले आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। कमेंट करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू।